नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणार आणि किसान मंच यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपल्या इकडे ज्वारी म्हणजे जे भरपूर प्रमाणात लागले आहे शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये विशिष्ट बाब म्हटलं बघितलं तर विठ्ठल ज्वारीची आपल्या इकडे भरपूर डिमांड होती. शेतकरी विठ्ठल ज्वारी मागच्या वर्षी पण त्याचं चांगलं उत्पन्न होतं, तेच बघता यावर्षी शेतकऱ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या इथे ज्वारीची लागवड केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ज्वारीमध्ये जे पण काही तणकट उगवतं त्याचं नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जर का ज्वारीतलं तणनाशक कोणतं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की ज्वारीमध्ये आपल्याला तणनाशक हे जवळपास त्याच्या 25 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्याच्यामध्ये एक तणनाशक मारायचं आहे. तर ते तणनाशक कोणतं मारायचं आहे तर शेतकरी मित्रांनो, ॲट्रेझिन नावाचं जे तणनाशक आहे ते 50% ते आपल्याला आपल्या ज्वारीमध्ये मारायचं आहे. तर त्याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, ते 50 ग्रॅम प्रतिपंपाच्या हिशोबाने घ्यायचं आहे. हे जर का आपण मारलं तर आपल्या जे चांगल्या प्रकारे ज्वारीमधील तणनाशक तणांचा नाही उडणार शेतकरी मित्रांनो. तर अशा शेतकरी मित्रांनो, ज्वारीविषयी जर का आपल्याला माहिती पाहिजे असेल तर माझं जे यूट्यूब चॅनल आहे किसान म्हणजे याच्यावरती तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.